एसटी आंदोलनात 8 वर्षाचा चिमुकला सहभागी, ऐकून धक्का बसला असेल ना, आम्ही काय म्हणतोय त्यासाठी ही बातमी पहाच. आई घरी दिसत नसल्यानं 8 वर्षांचा युगांत मेकॅनिक आईच्या समर्थनार्थ एसटी आंदोलन मंडपात बसलाय. भंडारा एसटी वर्कशॉप येथील आंदोलन स्थळ सुद्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय. गत 24 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यात भंडारा वर्कशॉप मधील महिला कर्मचारीही सहभागी झाल्यात. त्यामुळे भंडारा एसटी विभागात मेकॅनिक पदावर असलेली आईची ड्युटी वेळ संपूर्ण आई संपास सामील असल्यानं आई वेळेवर घरी येत नाही. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आई घेत असलेलं कष्ट हे आधी कारण लक्षात घेत 8 वर्षाचा युगांत प्रवीण बांते, आपल्या आई चेतना प्रवीण बांते यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी व तिची हिंमत वाढवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालाय. जोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत आंदोलनात सहभागी असल्याचं हा 8 वर्षांचा युगांत सांगतोय. तुझं नाव काय बेटा? युगांत प्रवीण बांते. काय सांगशील बेटा, तू कशासाठी इथे आलेला आहे? आंदोलन करायला. म्हणून दिवसभर मला आई नाही दिसत म्हणून मी येत आंदोलन. जोपर्यंत माझी आई नाही येत तोपर्यंत मी घरी नाही राहत. शिवाय कितीही संकट आलं तरी आपण संपावर ठाम असल्याची आई मेकॅनिक ठामपणे सांगताना दिसते. ताई आपलं पूर्ण नाव सांगा. चेतना प्रवीण बांते. काय सांगाल ताई, आज आपण माय लेक आंदोलनाला बसलेलं आहे, काय नेमकं कारण आहे? महाराष्ट्र शासनात विलीनीकरण कर एसटी महामंडळाचं झालं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलनाला बसलेलो. काय सांगाल, तुमचा मुलगा युगांत सुद्धा तुमच्यासोबत आंदोलनाला बसलेला आहे. दिवसभर आम्ही इकडेच असतो, मुलांकडे दुर्लक्ष होते म्हणून मुलंसुद्धा म्हणतात की आम्ही तुझ्याबरोबर आंदोलनाला बसतो येतो म्हणून. किती वर्षाचा तुमचा मुलगा आहे, काय त्रास तुम्हाला जाणवत आहे? माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. काय त्रास तुम्हाला जाणवत आहे आंदोलनामध्ये? तुम्ही घरी नाही आहात, तुमचा मुलगा इथे आंदोलनात आलेला आहे, काय भावना व्यक्त होत आहे? मुलांकडे दुर्लक्ष होते, त्यांच्याकडे बरोबर लक्ष राहत नाही, जेवणाखाण्याकडे त्यांच्या दुर्लक्ष होते. सकाळपासून आम्ही येतो इथे. काय तो तुमच्यासोबत इथे जेवण करतो? हो ते जेवण. त्यामुळे आईसोबत बसलेला हा चिमुकला सध्या चर्चेचा विषय ठरतोय. न्यूज 15 मराठी साठी आकाश वालदे, भंडारा.